उन्हाळा मला झेपला ना, उन्हाळा मला झेपला ना, भर भर तन भर घामाचा धारा, चिक चिक झाला देह इसारा, तरीही मजा मी घेतो ना. उन्हाळा मला झेपला ना. अरे वा चमत्कार. परळप्राय उकाड्यातही आनंदाने गाणारा कस्तुरी हिप्पोपोटेमस. म्हणजे म्हणजे हिप्पोपोटेमस म्हणजे तुला माहिती आहे हो, कारण तू तो आहेस. कस्तुरी म्हणजे ज्याच्या बेंबीत कस्तुरी असते असा प्राणी. तुझ्या बेंबीत कस्तुरी वगैरे निर्माण झाली आहे का? बेंबीत कस्तुरी नाही असं काही जाणवत नाहीये का? वास सुटलाय खूप छान. आवडलं ना वास? ते मी पिकलची पावडर लावली ना म्हणून. तू लोणच्याची पावडर लावलीस? लोणच्याची नाही रे, पिकलची पावडर. ती पिकल म्हणजेच लोणच. पिकल म्हणजे लोणच? ते नव्हतं माहिती मला, पण वास चांगला आहे ना. प्रतिम मग देऊ तुला थोडी उधार देऊ. आलो. माझ्या प्रिकली हीट पावडरचा डबा कुठे आहे? काय मिनल, मी घरमालक आहे, त्यामुळे ज्या आवाजात मी तुम्हाला भाडं मागायला पाहिजे त्या आवाजात तुम्ही तुमच्या हरवलेल्या वस्तू मला मागत जाऊ नका. काय संबंध आहे? माझ्या प्रिकली हीट पावडरचा डबा कुठे आहे? कसला वास येतोय? वास मला गॅस चालू राहिला. शी मीन वास काय घेते? काय फासलाय सांगाला. ते होय, ते मी टॅल्कम पावडर लावली ठीक आहे, ॲनाचा डबा घेतला होता, आणि ही पावडर लावली ना की बेंबीत अशी कस्तुरी निर्माण होते. तुला कोणी सांगितलं? स्कॉलरने सांगितलं. जस तुला कोणी सांगितलं की हा ॲनाचा पावडरचा डबा आहे? नाही ते मी स्वतः स्वतःच गेस केलं, म्हणजे मागच्याच तिला मी आत्ता दिलं होतं ना, मग मी न विचारता तिची पावडरची डबी उचलून आणली. आशू हा माझा पावडरचा डबा आहे. मग ठीक आहे ना. काय ठीक आहे? तुला कळत नाही का प्रत्येक वेळेला माझ्या वस्तू वापरतोस? का वापरतोस माझ्या वस्तू? अगं ठीक आहे. मीनल ती काय रडू नको, रडू नको. काय नाही झाली, फक्त पावडर पावडर सांडली. हे बघ तुला सांगू का, हे काय व्हायचं, लहानपणी मी खेळताना असा पिठाचा डबा सांडायचो ना. नाही नाही तेव्हा तायडी काय करायची, तायडी काय करायची, तायडी असं वरवरचं पीठ आहे ना असं उचलून घ्यायची. हा वरवरचं पीठ, तसं मी तुला वरवरची पावडर उचलून देऊ का? मस्त मस्त पोळ्या लागायच्या. तर तुला हे पण आवडेल एकदम. पीटर सर्कस ला. ए मीना गाणार हिप्पो इकडे इकडे इकडे. काय काय हे सांडलंय तर कोण साफ करणार आहे? काय स्कॉलर तुझं, घरातली सगळी कामं आम्ही करायची का तू घर मालक म्हणून आयला? म्हणजे पावडर लावायची सुद्धा आम्ही, सांडायची सुद्धा आम्ही, भांडायचं सुद्धा आम्ही. काहीतरी कामं कर ना, साफ करून घेते. आशू मीनल शिबन थट्टा आज मांडली. काय हवंय कर ना, ताक करते ना, कर कर. अरे अरे ते दही मी आणलं होतं, ते कुठे? अरे मी नाही का वापरलो? का ताक करतीये? हा हा ताक करतीस नाही का तू मस्त. आशू तुला माहितीये का उन्हाळ्यात ताक प्यालेलो खूप मस्त असत. रेश्मा काय रे? झालं का ताक? होतच आलाय.
गाजर ठेवली होती मी कुठे गेली बरं हा कोण खातं आपल्या घरी गाजर अरे 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 गाजर संपली वाटत नाहीच दिसत आहेत ये बाहेर संपली गाजर काय करत होतोस कूलर आहे का कूलर आहे हा नाही फ्रीज आहे मग असा उघडून कूलर सारखे हवा काय येतोय वीज बिल वाढत त्याने परत असं केलंस ना अख्ख वीज बिल तुला भरायला लावीन महिन्याचं स्कॉलर यार ऑलरेडी एवढी हिट आहे इथे उगच ते वीज बिलाची फिट नको देऊ मला गेल्या उन्हाळ्यात काश्मीर मध्ये गेला होता वाटत स्कॉटलंड हो चल कुठे बॅग भरतो तुझी एसटी पकड आणि निघ स्कॉटलंडला एसटी जात नाही ना स्कॉटलंडला म्हणजे आता गेल्या उन्हाळ्यात केलं तेच करावं लागणार काय केलं होतं मागच्या उन्हाळ्यात खिशात कांदा ठेवला होतास ताक प्यायला होतास आणि चालत निघाला होतास स्कॉटलंड कडे आताही तसंच कर ताक रेडी ये आलो वा मस्त मस्त ए ग्लास घे आशू 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 काय करतोय आशू आशू हळू हळूहळू काय सगळ्यांचा ताक एकटा पित होतो आशू अरे आता एकदम थंड थंड वाटतंय काय बोलू होता काय बोलत होतो काय सगळ्यांसाठी केलं होतं ते ताक स्कॉलर मी नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या वतीनंच पेलोय ताक हा आणि तू बोलला मला ताक पी म्हणून पेलोय उगा चालडा खपून घेणार नाही मी अशू अशू दिस इज ऍब्सोल्यूट नॉनसेन्स काय अर्थ याला काय 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 प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम काय म्हणजे काय सकाळी सगळा पावडरचा डबा सांडलास तू आता ताक पिऊन टाकलास दोन्ही गोष्टी तुझ्यामुळे झाल्यात स्कॉलर मला नको बोलू उगच काय माझ्यामुळे काय झालंय म्हणजे काय सकाळी तुला पाहिजे होती ना पावडर उधर आणि आता पण तू बोलला ताक पी म्हणून म्हणून प्यालो मी मला नको बोलू उगच ओ हॅलो सगळ्यांचं ताक पी असं नव्हतं म्हटलं मी जरा लॉजिक चालवत जा तुम्ही आणि उकाडा काय तुला एकट्यालाच आहे का हा हा बघ हा बघ हा बघ ए काय का दिवसातून तिसऱ्यांदा आंघोळ करतोयस तू हो मग काय प्रॉब्लेम आहे चांगली सवय आहे ना दूध आहे ना मला अंग करू दे ना आंघोळ हो हो पण सगळं पाणी संपवशील ते घामाने भिजलेले कपडे धुवायला सुद्धा पाणी उरणार नाही अरे मग अंग धुवा ना अति चांगली सवय कपडे नका धुवू एखाद दिवस नशीब नशीब कपडे नका धुवू असं म्हणाला कपडे नका घालू असं नाही म्हणाला हा बेटर ऑप्शन आहे यार थँक्स काय शॉर्ट्स घातलीये काय प्रॉब्लेम आहे तुला ते दे मग इकडे काय आता तुझं तुझ्या मला पिंपल आलाय कधीच येत नाही तू पिंपल अना अना बाळीकडे इकडे इकडे हे वास बोलून कसं चालेल सांग मला हे बघ आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आय हेट पीपल असं म्हणून कसं चालेल आय हेट पीपल काय आय हेट पिंपल असं 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 म्हणते ती पिंपल तारुण्य पिटिका कुठला टिपका अग पिटिका तुझं काय आहे धरतोस तिचं पिंपल जा पिटिका तारुण्य भूतिका मीनलचं भूतिका मीनल हे फेस पॅक लावून घरात फिरायचं आणि किती वेळा ठरलंय आपलं अरे सुजय हा फेस पॅक नाही आहे हे मुलतानी मिट्टी आणि गुलाब पाणी आहे आई शपथ म्हणजे तू सुद्धा पाणी वापरलं ते सुद्धा गुलाब बुडवून हे कमाल आहे यार हा मी ते थोडं पाणी वापरलं म्हणून मला ओरडत होतास तू ही ते मातीत पाणी मिक्स करून तोंडाला लावते एवढं पाणी वाया घालवते हिला काही बोलत नाहीयेस तू ए कैवल्य मी काय ड्रमभर पाणी नाही वापरलंय मुलतानी मिट्टी भिजवायला कळलं ना म्हणजे कैवल्य तू ड्रमभर पाणी वापरतो एवढ्याच्या शरीराला तुला काय करायचंय आशुतोष मी टँकर भर पाणी वापरीन काय करायचंय तुला मी पण टँकर भर पाणी वापरीन हे भिजवायला तुला काय करायचंय तू एक काम कर ना तू तुझं तोंड बंद कर ना आणि एक काम कर ना तुझी मुलतानी मिट्टी ती खा ना जा म्हणजे भूतासारखी कमी वाटशील हो आता असा चेहरा आहे म्हणून फक्त व्यवस्थित असताना येऊन एक दिलीस ती कान पडा भूतासारखी दिसणार अरे हा काय भांडायचा विषय आहे का मला काय पाण्याचा काय आता पाणी मुलतानी मिट्टी शॉवरली पाणी घाल आणि फिर आता अरे गप्प बसा किती भांडताय आणि फक्त तुम्हाला काही तो उकाडा जाणवत नाहीये अख्खा महाराष्ट्र हैराण आहे आमच्या अकोल्याला तर आता 45-50 असणार आहे टेम्परेचर हो रस्त्याने चालता चालता लोक बेशुद्ध पडत असतील तुम्ही कसले भांडताय अरे आणि त्यापेक्षा काहीतरी उपाय शोधा ना यावर तू म्हणतेस ना ते बरोबर आहे रेश्मा या लोकांना ना खरंच दिवसभर नुसती कारणाकडून भांडायचं असतं
स्कॉलर उगस मध्ये बोलू नको, मी उपाय सांगणार होतो. आपण जर असं केलं तर म्हणजे बर्फाच्या लाद्या आणल्या तर आणि गाद्यांच्या ऐवजी त्या वापरायच्या, त्याच्यावर झोपायचं म्हणजे कसं एकदम थंड घर घर. अरे आशू, तो बर्फ वितळून घरभर पाणी झालं मग काय करायचं? यार आपल्याकडे एसी असत तर किती बरं झालं असतं. हे बेस्ट आयडिया ही है ना. कुठे होतीस तू इतका वेळ? इथेच होते. तुला दिसले त्याला असं म्हणायचंय. स्कॉलर थांब, तिला समजवण्यात काही पॉइंट नाहीये. अख्खा उन्हाळा द्यायचा तिला समजवण्यात. आपण असं करूया, कुठला एसी घ्यायचा याच्यावर विचार करूया. येस यु आर राईट. बरोबर आहे आशू तुझा. उकाड्यावर करायची असेल मात तर हवी एसीची साथ. सुजा यार लवकर बघ ना, एक एसी बघायचा आहे ना, पटापटा कर ना. मीनल यार, तुरडाळ विकत घेतोय का आपण, एसी घेतोय ना राणी, थोडं तरी बघायला नको का? जरा पेशन्स ठेवा यार तुम्ही लोक. सुजय हे गे. काय आहे आता? लोनचा ऍप्लिकेशन फॉर्म. काय आपल्याला दोन एसी विकत घ्यायचे असतील ना हॉल आणि बेडरूम साठी, तर ते आपल्याला परवडणार नाही. मग त्यासाठी कर्ज काढणं आलं, कर्ज काढायचं असेल तर ऍप्लिकेशन फॉर्म लागेल ना, देऊन ठेवला. काही म्हणले यार, असं का वागतो तू? काय झालं काय? अरे आधीच केवढा वेळ लावतोय हा, तर हा फॉर्म दिला तर अर्ध तास अजून जाईल. आम्ही काय केलंय, आपण न्यू एसी येणार ना तर त्याच्या रिमोट साठी मी कव्हर केलंय. या आपण राणीच्या बागेत जाणार का नाही हे ठरलं नाही, आणि हिने आत्तीसाठी केळी आणली. केळी नाही, कमर घ्या, थंडगार कोकम सरबत. अरे वा, ऐक ना मी काय म्हणते, आपण ना आपल्या रूम मध्ये आरशाच्या जवळ लावूया एसी. पण मी कपाटाच्या साईडने झोपते ना, मग हवा उशिरा येईल ना मला. अगं तसंही तुला सगळं उशिराच कळत की नाही, मग हवा पण उशिरा येईल. हवा तिथे लावा, मला काही फरक पडत नाही. आशु आपण एक काम करू, आपल्या हॉल मधला एसी आपण तुझ्या बाजूला लावूया. ओके काही बोलले अचानक एवढं प्रेम नाही. काय माहितीये का, पुढे मागे तो एसी खराब झाला तर त्यातनं पाणी गळेल, हा मग ते तुझ्या अंगावर पडलं तर त्यानिमित्ताने तुझी आंघोळ तरी होईल रे, म्हणून तुझ्या बाजूला लावूया. थँक्यू. ओके ठरलं ठरलं. बघू बघू बघू. अरे बघू, एक मिनिट एक मिनिट, एसीचं चित्र आहे ते, खरा एसी नाही आणलेला मी. बघू ना लवकर. वाव भारी आहे यार, कलर पण मस्त आहे आणि मोठा आहे. कितीला? 20,000 टॅक्सेस धरून 22,779. हलका आहे तसा. एवढं काही खास नाहीये. कलर पण जरा डल आहे. बेसिकली छोटा आहे. काय तू का थांबली आहेस आता? नाही रिकामा ग्लास देतोस ना. चांगला आहे तसा, विचार करून सांगते. रेशमा यार मी आता खरंच ट्राय करतोय पण शक. ही काय बेडशीट वाळत घालायची जागा आहे का? रेशमा रेशमा काय यार माझ्या झोपाळ्यावर? आशू कोण आहे? कोण आहे? मी आहे. काय करतोस तू? कळत नाही का तुला? हा सर झोपलेत ना एसी रूम मध्ये. एसी रूम? हा मग काय, आपल्या घरी एसी नसला म्हणून काय झालं? मी स्वतः स्वतः स्वतःची एसी रूम तयार केली. माझ्या परवानगी शिवाय माझ्या जागेवर एसी रूम बांधलीस तू? हा उठ, ते अतिक्रमणवाले असतात ना, इलिगल दुकानं उचलून फेकून देतात, तसं फेकून दे ना तुला. नको नको साहेब, गरीबावर असा अन्याय करू नका, गरीबाची झोपडी फेकून देऊ नका अशी उखडून. फार मेहनतीने बनवते, पाहिजे तर दोन घटकात तुम्ही बसा इथे. तुम्हाला लाच देतोयस, तुम्हाला लाच देतोयस. मला लाच हवी आहे, ये बाहेर ये बघू. मला वाटलं तुम्ही वाटतंय का रे खरंच? हो बघू ना. बस बस एक मिनिट एक मिनिट. हा
खूप उकड दे रे बाहेर. हा मस्त बघू. काय रिमोट आहे, रिमोट एसीचा. अच्छा अच्छा ओके. म्हणजे काय टेम्परेचर वर खाली करायला म्हणजे खरंच होत नाही पण जरा फील येतो. ओके ठीक आहे, घे खाली. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. गार वाटतंय, गार वाटतंय असं गाऊन गार वाटणार आहे का? आम्ही ते काय बोलले सर, एसी रूम मध्ये झोपलेत. सर सर तुम्हाला झोपायचं एसी रूम मध्ये? एक मिनिट एक मिनिट. काय बोलले सर, काय बोलले सर, बाहेर कोण आला डिस्टर्ब करायला? गेट आउट. ओ सर सर सर, ते घरमालक आहेत, घरमालक आहेत. त्यांना बसू द्या, परमिट काढून दे. बसा सर एसी रूम मध्ये बसा. तुम्हाला रिमोट घ्या, रिमोट घ्या, रिमोट घ्या. हे बंद कर, बंद कर, रूम बंद कर, रूम बंद कर. हवा नको आज झाला. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? मठ्ठ मठ्ठ वाटतंय. अरे मठ्ठांनो भीती वाटतेय रे, भीती वाटतेय, डेंजर वाटतंय. हे असं असं हलवताय ना गदा गदा, ते यायचं खाली डोक्यावर. अहो कसं वाटलं तुम्हाला आमचं इन्व्हिटेशन? इन्व्हेन्शन. हा चांगलं आहे तुमचं इन्व्हिटेशन. आणि तुम्हाला सुचलं याचं नाविन्य आहे, तेही या उकाड्यात. कसं माहितीये का स्कॉलर, गरज ही शोधाची जननी असते, तसं या शोधाची जननी म्हणजे या शोधाची आई आपली आशू आहे. थँक यू. अरे ले लो एसी की हवा 5 रुपये. दस दस रेड एसी की हवा 5 रुपीज में, 5 रुपीज में रेड एसी की हवा, 5 रुपीज में, 5 रुपीज में रेड एसी की हवा, 5 रुपीज में. आना आना थांब. कॉम्पिटिशन 5 रुपये. बघ तू कधीच आई नाही होऊ शकणार. अतिक्रमण, अतिक्रमण. काय 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 आना, काय तुझं काय काय आना? आता तुझं काय नवीन आहे? चायनीज पंखे. तुझा तो एसी आहे. अच्छा मग ए आणि सी वेगवेगळ्या पंख्यांवर का लिहिलंयस? तुझा तो स्प्लिट एसी आहे, एक एसी दोन रूम मध्ये यूज करता येईल. या एसी ला काय अर्थ आहे का? कागदाचं म्हणून हे फालतू. आणि मेहनत करायला लागते. तू तुझा एसी भंगार आहे, आमचा एसी भारी. यापेक्षा आमच्या एसी चे फॅन जास्त आहेत या जगात. अरे यावर मांडू नका रे आता. मला बर्फ मारून तुला आनंद मिळणार आहे. दे रे तिला, मार मला, मार मार. काय 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 चाललंय काय तुमचं? काय चाललंय? हा काय गोळे करून काय 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 फेकायचे इथे? माझ्या हाताला गोळे आले ते बर्फ किसून किसून. आणि तू काय बोलतो मार मार आनंद भेटेल? अख्खा बर्फ डोक्यात. बदमाशांनो अरे काय चाललंय? अजय 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 देखो दादा दादी भी आ गए. आओ आओ दादा दादी बर्फ में खेलो. हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. एसी घेणं परवडणार नाही हे माहिती आहे मला, पण तुम्ही सगळे असे स्वतःच्या मनाची समजूत का काढताय? ए अरे असं काय करतोय स्कॉलर? हा अरे हे बघ, ह्याच्यातच तर खरा आनंद आहे ना. म्हणजे बघ ना, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा तर आनंद आपल्याला असतोच, पण आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीयेत त्याच दुःख नाही केलं पाहिजे ना, म्हणजे मला असं वाटतं. नाही बरोबर आहे तुझं. आता आपल्या आईबाबांच्या काळात एसी ही वस्तू अस्तित्वातच नव्हती, त्यामुळे कधी त्याची गरजच निर्माण झाली नाही ना. आणि कसं आहे माहितीये का, एखादी वस्तू आहे म्हणलं की मग आपल्याला वाटतं ती आपल्याकडे यावी, आपण ती वापरावी. आता शिक्षण, त्या गोष्टीचं महत्व त्याला माहिती नव्हतं, पण किंजलला वाटलं की हा शिकलेला हवा, मग शिक्षणाची गरज निर्माण झाली ना तुझ्या आयुष्यात. तसंच आहे, एसी नाहीये तर नाहीये. अरे बाप रे, इतके समजूतदार वागत जाऊ नका रे, हार्ट अटॅक येईल मला. पण तुमचा समजूतदारपणा बघून तुमच्या या कूल आजोबांनी या कूल नातवंडांसाठी एक कूल गिफ्ट आणलेलं आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीचा कूल गिफ्ट. काय रेशमा? नाही नको. सादर करीत आहोत डॅन्टडॅन थँक्स. हे बघा, एसी घेण्याची काही आपली ऐपत नाही,
चलो कोई नहीं यार, आगे कभी ले लेंगे जिंदगी में, पण खरं सांगोगा दिवसभर तुम्हाला भांडताना चिडचिड करताना पाहिलं अच्छा नाही लगा यार, म्हणून मागून टाकला कूलर। काय घर में सबसे अच्छा कौन? सुजय, सुजय। घर में सबसे अच्छा कौन? सुजय, सुजय। ते नाही रे, ते म्हणा ना। अरे आता कसं वाटतंय? घर घर वाटतंय। मित्रांनो आज आपल्या दोस्तीची हवा झाली यार, आणि ही हवा कुठल्याही हिल स्टेशनच्या हवेपेक्षा जास्त कूल आहे। कशी हवा? पण मित्रांनो ही हवा डोक्यात जाऊ देऊ नका बर का, कारण सगळ्यांनी द्यायचंय की नाही अजून कूलरचं कॉन्ट्रीब्युशन।